नरेंद्र मोदी यांची टीका ही राज्य सरकारवर ठपका आहे, तेव्हा यावर सरकारच उत्तर देईल असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं. परप्रांतीयांच्या स्थलांतरासाठी मदत करणाऱ्या सोनू सूदला राज्यपाल भवनात कुणी नेलं होतं असा सवालही यावेळी राऊतांनी उपस्थित केला. महाराष्ट्र काँग्रेसमुळे देशभर कोरोना पसरला असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदींनी काल लोकसभेत बोलताना केलाय. एरवी केंद्र सरकारच्या टीकेवर प्रतिहल्ला करणाऱ्या संजय राऊतांनी यावेळी मात्र महाविकास आघाडी सरकारकडे बोट दाखवलं. मोदींच्या आरोपाला महाराष्ट्र सरकारच उत्तर देईल असं म्हटलंय. मोदींच्या टीकेला थेट उत्तर देणं टाळलं असलं तरी संजय राऊतांनी कोरोनाच्या पहिल्या लाटेतील काही गोष्टी उकरून काढल्या. परप्रांतीयांच्या स्थलांतरासाठी मदत करणाऱ्या सोनू सूदला राज्यपाल भवनात कुणी नेलं होतं असा सवाल राऊतांनी उपस्थित केला. कारण त्यांचं हे मोदींचंच भाषण होतं. फक्त महाराष्ट्राविषयीचा जो त्यांनी उल्लेख केला त्याच्याविषयी माझं असं म्हणणं आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच खुलासा मी इथेपासून बोलणार नाही. मी महाराष्ट्र अभिमानी आहे, मी महाराष्ट्राचा खासदार आहे, मी माझ्या पक्षाचा नेता आहे. मला वाईट वाटलं आहे की मृत्यू तुम्ही सांगितलं. ही महामारी आहे, जगभरातली महामारी, आणि त्या महामारीचं कारण जे आहे, उगम जो आहे तो चीनमधून झाला. जागतिक आरोग्य संघटनेनं काही त्याच्यामध्ये तथ्य मांडले. त्याच्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यावरती याचं खापर फोडणं ही प्रधानमंत्री मोदींचं म्हणत नाही कोणी, किंबहुना जागतिक आरोग्य संघटनेनं धारावी पॅटर्नची वाहवा केली. महाराष्ट्राचं सरकार, मुंबईची महानगरपालिका कशा प्रकारे काम करते याच दाखले आदर्श हे सुप्रीम कोर्टने, हायकोर्टाने इतर राज्यांना दिले. या सगळ्या गोष्टीचा विचार न करता की मुंबईमुळे, महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरते असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी, ज्या नर्सेसनी, ज्या पारिचारिकांनी काम केलं सातत्यानं, मरण पत्करलं, हौतात्म्य पत्करलं, हा त्यांचा सुद्धा अपमान. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा पुढे येऊन याच्यावर बोलायला हवं. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं. मतभेद एका बाजूला आहे, पण हा जो ठपका होण्याचा प्रयत्न झाला 4 राज्यांच्या निवडणुका. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.